पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। तर चला आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। इथे मी दोन टोमॅटो चॉप करून घेतले आहेत, त्यानंतर दोन कांदे चॉप केले आहेत, आलं लसूण आणि मिरच्या ह्या कट करून घेतला आहे। तर चला आपण बघूया अंडे भुर्जी कशी बनवायची आहे। आणि इथे मी तीन अंडे घेतले आहेत, ते फेटून घेतले आहेत। तर चला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला 2 चमचे तेल कढईमध्ये टाकायचं आहे। ते गरम झालं की आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही आहे, थोडासा गोल्डन कलर आला की त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे। इथे मी आलं लसूण टाकलं आहे आणि छान फ्राय होऊ द्यायचं आहे। यानंतर आपण मिरच्या टाकणार आहोत आणि छान फ्राय करायचं आहे। यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोचं पाणी सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो छान फ्राय झाला आहे। आता आपण यामध्ये धने पावडर टाकणार आहोत। तर मी इथे 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मी गरम मसाला घातला आहे। यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकली आहे, त्यानंतर मीठ चवीनुसार। आता यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। आता यामध्ये आपण फेटलेले अंडे टाकले आहे।
तर हे पहा इथे आपले अंडा भुर्जी रेडी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कुणी जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया एका छान अशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।